खोपोली महामार्गावरती अवजड वाहतुकीमुळे अपघाताचा धोका वाढलाय आणि त्याकडे आरटीओ आणि राज्य महामार्गाचं देखील दुर्लक्ष होत आहे. खोपोली महामार्गाचे मागील 2 वर्षांपासून रखडलेल्या कामामुळे आणि त्यातच कोसळत असलेल्या पावसाने या महामार्गावर पसरलेल्या चिखलाचे साम्राज्य आहे. त्यामुळे मार्गावरील वाहनांचा वेग मंदावलाय. या मार्गावरचा प्रवास म्हणजे वाहन चालकांची डोकेदुखी आहे. तर अवजड वाहतुकीमुळे अपघाताचा धोका वाढलाय. याकडे मात्र महामार्ग तसेच आरटीओचे दुर्लक्ष होत आहे. कोकणात जाणाऱ्या पर्यटकांची या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. तसेच पुणे बाजूकडे जाणाऱ्या अवजड ट्रेलर तसेच कोळसा वाहतूक करणारी वाहने देखील याच मार्गावरून जातात. या मार्गावरील धामणी गावाजवळ राहिलेले अर्धवट काम, सावरसई गावाजवळ पुलाचे अर्धवट काम, तसेच मांगरूळ गावच्या जवळ आणि पुढे वरसई फाट्याजवळ काम थांबले. यामध्ये अवजड वाहतुकीमुळे वाहन चालक त्रस्त झालेत. पावसाळ्यामध्ये अपघाताचा धोका वाढला असून याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी होतीय. प्रतिनिधी प्रशांत पोद्दार, न्यूज टुडे 24, पेण. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.